वारस नावाची ही कथा आहे. बाळकृष्ण नावाच्या शेतकऱ्याची पहिली बायको आजारी पडून मयत झाली. तिला दोन मुलं होती. त्यानंतर बाळकृष्णाने दुसरं लग्न केलं. दुसऱ्या बायकोला एक मुलगी झाली. बाळकृष्ण 17व्या वर्षी मयत झाला. तेव्हा त्याच्या पहिल्या बायकोची मुलं मोठी झाली होती व शहरात राहायला गेली होती. बाळकृष्णाच्या मृत्यूनंतर पहिल्या बायकोची मुलं व दुसऱ्या बायकोमध्ये वारसा हक्कावरून भांडण सुरू झाली. दुसऱ्या बायकोनं आपण स्वतः व आपली मुलगी एवढेच बाळकृष्णाला वारस आहोत असा अर्ज दिला. तलाठी व सर्कल भाऊसाहेबांनी मात्र स्थानिक चौकशी करून आणि अर्जावरून पहिल्या बायकोची मुलं आणि दुसऱ्या बायकोची मुलगी या सर्वांची नावं वारस म्हणून लावली. मित्रांनो, वारस नोंदी या वैयक्तिक कायद्यातील तरतुदीनुसार केल्या जातात हे आपल्या